ऑक्सफर्ड लशींच्या निर्यातीवर भारताने बंदी घातली आहे. आत्तापर्यंत वॅक्सिन मैत्री योजनेअंतर्गत भारत गरीब देशांना लशी पुरवत होता. कोविडच्या काळात जगाची फार्मसी म्हणून नावारूपाला आलेल्या भारताने हा निर्णय का घेतलाय? लसीकरणाच्या येणाऱ्या टप्प्यात लशींचे डोस मोठ्या प्रमाणावर लागतील, त्यामुळे त्यावेळेला डोस कमी पडू नयेत यासाठी हे पाऊल उचललं गेलंय. परराष्ट्र मंत्रालयातल्या सूत्रांनी बीबीसीला सांगितलं, निर्यात स्थगिती हे तात्पुरतं पाऊल आहे, देशांतर्गत मागणीला आत्ता प्राधान्य द्यावं लागणार आहे. आत्तापर्यंत भारतात लसीकरणाचे दोन टप्पे झालेत. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी तसंच फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांना लस दिली गेली. मार्च महिन्यात सुरू झालेल्या दुसऱ्या टप्प्यात 60 वर्षांवरील व्यक्ती तसंच 45 वर्षांवरील कोमॉर्बिड लोकांना लस मिळतीय आणि 1 एप्रिलपासून 45 वर्षांवरील सर्व व्यक्तींना कोविडची लस दिली जाणार आहे. लसीकरण सुरू झाल्यापासूनच काही राज्यांनी आपल्या वाट्याला गरजेपेक्षा कमी डोस आल्याची तक्रार केली होती. केंद्राने महाराष्ट्राला लशीचे कमी डोस दिल्याची तक्रार राज्य सरकारने यापूर्वीही केली आहे. केंद्रामध्ये बसलेलं सरकार हे पाकिस्तानी धार्जनी आहे. अलीकडेच महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केंद्र सरकार पाकिस्तानला डोस पुरवतंय पण भारतातल्या लोकांकडे त्यांचं लक्ष नाहीये असा आरोप केला होता. आरोग्यमंत्र्यांनी भारतीयांच्या वाटच्या लशी निर्यात करत नसल्याचं सांगत या आरोपांचं खंडन केलं होतं. पण त्यापाठोपाठ काही दिवसातच आता सरकारने हा निर्णय घेतलेला दिसतोय. एप्रिल महिन्याच्या अखेरपर्यंत पुरवठा थांबू शकतो पण मे महिन्यात परिस्थिती पुन्हा सुरळीत होऊ शकेल, कारण आणखीन एका लशीला आपत्कालीन वापराची मंजुरी मिळण्याची शक्यता आहे असं सूत्रांनी बीबीसीला सांगितलं. भारताच्या या निर्णयाचा जगातल्या 190 देशांवर परिणाम होणार आहे. या देशांना कोवॅक्स योजनेअंतर्गत लशी मिळत आहेत. जगातला सर्वात मोठा कोविड लस उत्पादक असलेल्या पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटने UK आणि ब्राझीलसह इतर अनेक देशांना लशीचे पुढचे डोस पाठवण्यात आत्ता विलंब केलाय. भारताने आत्तापर्यंत 76 पेक्षा जास्त देशांना ऑक्सफर्ड लशीचे 6 कोटींपेक्षा जास्त डोस पुरवलेत. गेल्या काही दिवसात भारतात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने आणि मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसत आहेत. बुधवारी देशात 47,000 नवे रुग्ण आढळले, ज्यातले सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहेत. भारताने 16 जानेवारीला लसीकरण कार्यक्रम सुरू केला. ऑगस्ट महिन्यापर्यंत देशात 60 कोटी डोस देण्याची भारताची योजना आहे.